नमस्कार, मी कांचन। कांचन रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक वेगळ्या पद्धतीची आणि एक ट्रिक वापरून स्वादिष्ट अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते बघतोय। काही वेळा असं होतं, दूध आणि शेवय वेगवेगळे होतं, खिरीला आपल्या दाटसरपणा येत नाही। तर आपण आज पाहूया आपली खीर कशी दाटसर होईल ते। शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेवया या घरी बनवलेल्या गव्हाच्या शेवया आहेत, त्याच्यानंतर एक लिटर दूध घेतलं आहे, ड्रायफ्रूट्समध्ये काजूचे काप, बदामाचे काप, मनुका, घरी बनवलेलं साजूक तूप, किसलेलं सुकं खोबरं, आवडीप्रमाणे साखर, मी ते एक वाटी साखर घेतली आहे, आणि एक ग्लास पाणी। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। अगोदर आपण आता ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ। इथं बदामाचे काप आणि हे काजूचे काप, हे आपल्याला थोडंसं 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। दोन मिनिट झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया। त्यामध्येच आता आपल्याला ही शेवया भाजून घ्यायच्या आहेत। शेवया आपल्याला थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तीन ते चार मिनिट झालेले आहेत, इथं आपल्या शेवयांना छान लाल रंग आला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत। याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। हीच ती ट्रिक आहे, पाणी आणि साखरेमध्ये आपल्या शेवया छान मऊ शिजतात, त्यामुळे या पाण्याला आता उकळी आली की आपण हे 2 ते 3 मिनटं झाकून शिजवून घेऊया। पाण्याला छान उकळी आली आहे, आता त्याच्यामध्ये मी हे थोडेसे मनुके घालते आणि किसलेलं सुकं खोबरं, हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण लावून आपण 1-3 ते 4 मिनटं छान मऊ शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनटं झाली आहेत, आपण आता ह्याच्यावरचं झाकण काढून बघूया। ह्याच्यामधलं सर्व पाणी आटलंय आपलं, ह्या छान साखरेच्या पाण्यामध्ये मऊ शिजले आहेत शेवया, तुम्ही बघू शकता। आपण आता ह्याच्यामध्ये दूध ओतून घेऊया। हे सर्व दूध मी ह्याच्यामध्ये टाकते, हे आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। याच्यामध्ये आता आपल्याला हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। सर्व ड्रायफ्रूट्स मी याच्यामध्ये टाकते, हे पण मिक्स करून घेऊया। खिरीला छान चव येण्यासाठी मी आता इथे 1 चमचा वेलची पूड टाकते, ही पण आता आपण मिक्स करून घेऊया। आपल्या खिरीला छान रंग येण्यासाठी मी इथे थोड्याशा केशर काड्या टाकते, हे पण आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्या खिरीला छान उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता। आता याला आपल्याला 10 मिनिट बारीक मंद गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवलं की
आपलं दूध आहे ते उतू जाईल, त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही. आपण अशाच एक 10 मिनटं शिजवून घेऊ. 10 मिनिट झाली आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या खिरीला किती छान दाटसरपणा आला आहे. दूध आणि शेवया वेगवेगळ्या झाल्या नाहीत. पाणी आणि साखरेमध्ये शेवया शिजवून घेतल्यामुळे ते छान मऊ शिजतात आणि आपल्याला खीर शिजायला जास्त वेळही लागत नाही. तर तयार आहे आपली शेवयाची खीर. आता आपण ही सर्व करून घेऊया. ही खीर आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. इथे आपली खीर सर्व करून झाली आहे. त्याच्यावरती मी आता थोडस ड्रायफ्रुट्सनी गार्निशिंग करून घेते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही प्रेस करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.